नमस्ते मैत्रिणींनो, लावण्य आर्ट्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला स्लीवची परफेक्ट कटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, मी इथे एक ब्लाऊज घेतलाय, त्याची हाफ स्लीव आहे. आपली ही अस्तरची स्लीव आहे मैत्रिणींनो. तर आपण काय करूयात, ह्या स्लीवची अगोदर आपण लेंथ घेऊयात. याची लेंथ 5 आहे, 5 इंच. आणि हा दंडगेर घेऊयात आपण, दंडगेर आहे 5.5. तर मैत्रिणींनो, आपल्याला स्लीवचं पूर्ण परफेक्ट माप काढण्यासाठी हे दोनच माप आवश्यक आहे, एक तर लेंथ आणि दुसरी दंडगेराची विड्थ. तर मैत्रिणींनो, आता आपण पेपर कटिंग करूयात स्लीवची. हे बघा मैत्रिणींनो, मी डाव्या साईडला घडी घेतली आहे फोल्ड. तर आपली स्लीवची लेंथ होती 5, तयार 5 होती. तर अस्तरची स्लीव असली मैत्रिणींनो, तर आपल्याला त्याच्यात 1/2 इंच वाढवायचा आहे. तर हा आपण 1/2 इंच वाढवला आहे, 5.5 ची स्लीव घेऊया. ही आली आपली लेंथ. त्याच्यानंतर आपली स्लीव विड्थ होती 5.5, हे 5.5 घेतले. त्या 5.5 मध्ये आपल्याला मार्जिन ठेवायची आहे, ती घेऊयात आपण 1.5 इंच. त्याच्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, आपल्याला इथलं परफेक्ट आर्म होलचं जी स्लीव आपण आर्म होलमध्ये अटॅच करतो ते माप काढण्यासाठी छोटी स्लीव असली तर आपण त्याला 3 घेणार आहोत. आणि स्लीव जर 10, 12, 3/4 पुढे असली, फुल स्लीव असली तर तुम्ही ते माप 3.5 टाका. मी हे 3 टाकलंय. त्या 3 पासून परत आपलं दंड घेराचं माप टाका तुम्ही 5.5. आणि त्या 5.5 पासून 1.5 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंच ही मार्जिन, असं आपल्याला 3 सेंटीमीटर हे पुढे घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे स्लीवचं परफेक्ट माप येतं. तर मैत्रिणींनो, आपण काय करू, इथे आपण लाईन मारून घेऊ. म्हणजे मी इथे दंडगेर घेतलाय, त्याच्यात 1.5 इंच मी स्लीवचं माप घेतलंय आणि 1.5 इंच ही मार्जिन ठेवली आहे. आणि खाली पण हा दंड घेर आणि 1.5 इंच मार्जिन. आपण ह्या दोन रेषा मग अटॅच करून घेऊयात. आणि इथे आहे आपली स्लीवची लेंथ. तर आपल्याला हा शेप दंड घेराच्या इथपर्यंत द्यायचा आहे. दोन शेप येतील हे, जसे आर्म होलचे आपण दोन शेप देतो त्याप्रमाणे स्लीवचे पण दोन शेप येतील, एक बॅक आणि एक फ्रंट. या प्रकारे आपली स्लीव तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, ही मी अस्तरची स्लीव घेतली आहे. जर बिना अस्तरचं ब्लाऊज जर असलं तर आपण स्लीवमध्ये 1.5 इंच मार्जिन घेणार आहे खाली. जिथं मी 1/2 घेतलाय ना, तिथं आपल्याला 1.5 इंच वाढवायचंय. आता आपण या स्लीवला कट करूयात. बरोबर लाईनवर ही स्लीव कट करा. हा झाला आपला बॅकचा शेप. आता आपण फ्रंटचा शेप कट करूया. हा झाला आपला फ्रंटचा शेप. आणि थोडस आपण इथं नॉर्मल कट करूया. या प्रकारे आपली ही स्लीव तयार झाली. तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लावण्य आर्ट्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तुम्ही जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.